सकाळ विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ क्रमांक 5 फळांचा राजा शिकणार आहोत। तर तुम्हाला सर्वात प्रथम वर्गपाठ लिहायचे आहे, त्यानंतर तारीख आणि दिवस सुद्धा लिहायची आहे। फळांचा राजा, किंग ऑफ व्हेजिटेबल्स। किंग ऑफ व्हेजिटेबल्स माहिती आहे तुम्हाला, फळांचा राजा कोण आहे? आंबा। कोण आहे? आंबा। तर विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या, तुम्हाला माझ्या पाठोपाठ हे गाणं म्हणायचे आहे। ओके, गाणे ऐका व म्हणा। नाशिकची द्राक्ष गोडच गोड, नागपूरच्या संत्र्याची छानदार फोड। नाशिकची द्राक्ष गोडच गोड, नागपूरच्या संत्र्याची छानदार फोड। वसईच्या केळ्यांचा मोठा मान, केळ्यांचं शिकरण लागतं छान। वसईच्या केळ्यांचा मोठा मान, केळ्यांचं शिकरण लागतं छान। पनवेलचे कलिंगड लालच लाल, खाऊन पहाल तर खुशच व्हाल। पनवेलचे कलिंगड लालच लाल, खाऊन पहाल तर खुशच व्हाल। अहमदाबादची बोर हिरवीगार, खावीशी वाटतात फार फार। अहमदाबादची बोर हिरवीगार, खावीशी वाटतात फार फार। पुरेत गप्पा तुम्ही थांबा, फळांचा राजा मी आंबा। पुरेत गप्पा तुम्ही थांबा, फळांचा राजा मी आंबा। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे गाणं गायलो आहोत। तर आता आपण याचे काही अर्थ पाहूया। नाशिकची द्राक्ष गोडच गोड, नागपूरच्या संत्र्याची छानदार फोड। तर विद्यार्थी मित्रांनो, नाशिक हा शहर द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे। तर नाशिकची द्राक्ष कशी आहेत? गोडच गोड आहेत। आणि त्याचप्रमाणे नागपूर शहर सुद्धा संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे। तर संत्र्याची छानदार फोड, वसईच्या केळ्यांचा मोठा मान, केळ्यांचं शिकरण लागतं छान। वसईमध्ये सुद्धा केळी हे फळ त्या ठिकाणी, म्हणजे तेथील प्रसिद्ध फळ केळी आहेत। आणि त्याचं शिकरण कसं लागतं? छान लागतं। पनवेलचे कलिंगड लालच लाल, खाऊन पहाल तर खुशच व्हाल। पनवेलमध्ये कलिंगड हा फळ प्रसिद्ध आहे, आणि तुम्ही खाऊन पहाल तर खुशच व्हाल। अहमदाबादची बोर हिरवीगार, खावीसी वाटतात फार फार। अहमदाबादची बोर कशी आहेत? हिरवीगार आहेत। आणि ते कशी वाटतात? खावीसी वाटतात फार फार। पुरेत गप्पा तुम्ही थांबा, फळांचा राजा मी आंबा। तर विद्यार्थी मित्रांनो, चित्रामध्ये पहा, सगळ्या फळांची चित्रे दिलेली आहेत। तर त्यामध्ये आंबा काय म्हणतो? पुरेत गप्पा तुम्ही थांबा, परंतु फळांचा राजा कोण आहे? मी आंबाच आहे। अशा प्रकारे आपण कवितेचा अर्थ सुद्धा शिकलो आहोत। तर आता आपण काही कठीण शब्द पाहूया, हार्ड वर्ड्स। फळ म्हणजे काय होते? फ्रूट। फळ म्हणजे फ्रूट। राजा म्हणजे किंग। राजा म्हणजे किंग। द्राक्ष म्हणजे ग्रॅप्स। द्राक्ष म्हणजे ग्रॅप्स। गोड म्हणजे स्वीट। संत्रे म्हणजे ऑरेंज। संत्रे म्हणजेच ऑरेंज। छान म्हणजे नाईस। केळी म्हणजे बनानास। कलिंगड म्हणजे वॉटरमेलॉन। कलिंगड म्हणजे वॉटरमेलॉन। खुश म्हणजे हॅप्पी। बोर म्हणजे जुजुबे फ्रूट। बोर म्हणजे जुजुबे फ्रूट। फार म्हणजे मेणी। थांबा म्हणजे स्टॉप किंवा वेट। आंबा म्हणजे काय होते? मँगो। पपई म्हणजे पपाया। पपई म्हणजे पपाया। चिकू म्हणजेच चिकू। चिकू म्हणजेच चिकू।
अननस म्हणजे काय होती? पाइनॅपल. अननस म्हणजे पाइनॅपल. पेरू म्हणजेच ग्वावा. पेरू म्हणजेच ग्वावा. सफरचंद म्हणजेच ॲपल. सफरचंद म्हणजे ॲपल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या कवितेचे हार्ड वर्ड सुद्धा बघितलो. आता आपण तुम्हाला या कवितेमध्ये काय समजला व ती कविता तुम्हाला किती प्रमाणात समजली सांगा बघू. मी तुम्हाला काही प्रश्न विचारत आहे, तर तुम्हाला त्याची काही उत्तरे द्यायची आहेत. ओके. प्रश्न क्रमांक एक, गाण्यात आलेली फळांची नावे सांगा. तर आता आपण जे हे गाणी गायलो त्यामध्ये कोणत्या कोणत्या फळांची नावे आली ते तुम्ही मला सांगा बरं. कोणत्या कोणत्या फळांची नावे आली? द्राक्ष, संत्रे, कलिंगड, केळी, बोर आणि आंबा इत्यादी फळांची नावे आली. नंबर दोन, नाशिकची द्राक्ष कशी आहेत? नाशिकची द्राक्ष कशी आहेत? गोडच गोड. प्रश्न क्रमांक तीन, संत्र्याचं शहर कोणतं आहे? संत्र्याचं शहर कोणतं आहे? नागपूर. कोणतं आहे? नागपूर. प्रश्न क्रमांक चार, वसईला कशाचा मान मिळाला आहे? वसईला कशाचा मान मिळाला आहे? केळ्याचा. प्रश्न क्रमांक पाच, लालच लाल काय आहे? काय आहे लालच लाल? कलिंगड. प्रश्न क्रमांक सहा, हिरवीगार बोरं कोणत्या शहरात आहे? हिरवीगार बोरं कोणत्या शहरात आहे? अहमदाबाद. कोणत्या शहरात आहे? अहमदाबाद. प्रश्न क्रमांक सात, फळांचा राजा कोण आहे? फळांचा राजा कोण आहे? आंबा. तर अशा प्रकारे आपण या कवितेचे या गाण्याचे प्रश्नांची उत्तरे सुद्धा शिकलो आहोत. तर आता आपण पुढच्या तासिकेत भेटूया. आजसाठी एवढेच. बाय बाय.